नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी बी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी एडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे समावेशित शाळा त्याची संकल्पना आधी आपण बाकीच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे यामध्ये आपण शालेय स्तरावरील स्तरावरील समावेशक अनुउद्देशन पद्धती म्हणजे समावेशित शाळेमध्ये कोणकोणत्या पद्धतींचा वापर करून अध्यापन शिक्षक करतात याविषयी माहिती आपण या, या लेक्चरमध्ये घेणार आहोत याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि त्या कोणकोणत्या पद्धती आहेत ज्या समावेशित शाळेमध्ये वापरून शिक्षक टीचिंग किंवा अध्यापन करतात ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी दोन पद्धती घेतलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या दोन घेणार आहेत अशा एकूण चार अनुदेशन पद्धती म्हणजे अध्यापन पद्धती आहे जसं की उपचारात्मक अध्यापन पद्धती सांघिक स अध्यापन पद्धती त्यालाच आपण सह अध्यापन पद्धती असंही म्हणतो आणि मित्रवर्तुळ अध्यापन पद्धती आणि समिश्र अध्यापन पद्धती अशा चार अध्यापन पद्धती आहेत त्यातल्या दोन अध्यापन पद्धती म्हणजे उपचारात्मक अध्यापन पद्धती आणि सांघिक अध्यापन पद्धती याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा शालेय स्तरावरील समावेशक अनुद्देशन पद्धती याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहू जसं समावेशक शिक्षणाचा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर शाळेतील कोणत्याही वर्गात खूप विविधता असणारे विद्यार्थी एकत्रित शिकत असणार आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये समावेशित शाळेमध्ये सगळे सामान्य असामान्य अपंग सगळेच विद्यार्थी एकत्र शिकत असतात त्या एकत्रित शिक शिकण्यासाठी जे अध्यापन किंवा शिकवण्यासाठी जी पद्धती वापरतात त्यालाच आपण समावेशक अनुउद्देशन पद्धती असं म्हणतो त्यात शारीरिक व ज्ञानेंद्रिय विषय क्षमता असणारे काही विद्यार्थी असतील जसं शाळेत काही शारीरिक व ज्ञानेंद्रिय विषय क्षमता असणारे विद्यार्थी असतील तर काही विद्यार्थी भौतिकदृष्ट्या भिन्नता असणारे असतील त्यांचाही समावेश समा समावेशित शाळेत समावेश होतो तर त्याचप्रमाणे सर्वसाधारण कोणताही शिक्षक एक सामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर घेऊन किंवा एखाद्या विशिष्ट पारंपरिक पद्धतीनं शिकवतो सॉरी तर शिकवतो आहे बरोबर आहे कुठलाही शिक्षक शिकवताना त्याची एक पद्धत किंवा सगळेच एक समान आहेत हा विचार करून तो आपला अध्यापन कार्य करत असतो मात्र ह्या कारणामुळे काय होतं अध्ययन अडचणी अथवा विशेष गरजा असणारे जे विद्यार्थी आहेत जसं अपंग वगैरे त्यांना अध्ययन अध्ययन करताना किंवा अध्ययन अध्ययन शिकतानी त्यांना ज्या अडचणी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतात त्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकांना काय करावं लागतं विशेष प्रयत्न करावे लागतात जसं अनुदेशनात भिन्न पद्धती व कार्यनितीचा उपयोग करावा लागतो अनुदेशन म्हणजे तरी काय हो तर अध्यापन पद्धती एवढं लक्षात असू द्या त्यानंतर बघा अनुदेशन याचा अर्थ विशिष्ट हेतू लक्षात ठेवा विशिष्ट हेतू मनात ठेवून नियोजनपूर्व नियोजनपूर्वक व पद्धतशीर रीतीने केलेले अध्यापन होय म्हणजे अनुदेशन काय एखादा विशिष्ट हेतू किंवा एखादं ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवून त्याच्या हिशोबाने नियोजनपूर्ण आणि पद्धतशीर रीतीने तुम्ही जे ध्येय साध्य करण्यासाठी जे अध्यापन करता त्यालाच आपण अनुदेशन असं म्हणतो त्यानंतर बघा समावेशक शिक्षण यशस्वी होण्यासाठी विविध कार्यनिती पद्धती वापरणे उपयुक्त ठरते त्यापैकी काही महत्वपूर्ण कार्य आणि ती म्हणजे उपचारात्मक अध्यापन सांघिक सह अध्यापन मित्र प्रणाली आणि ध्यान समिश्र ध्यान तंत्र या सर्वाचा परिचय करून घेणे आवश्यक आहे यातील आज आपण उपचारात्मक अध्यापन आणि सांघिक त्यालाच आपण सह अध्यापन ह्या दोन पद्धतीचा सविस्तर अभ्यास या लेक्चरमध्ये करणार आहोत त्यानंतर बघा पहिला आहे ती अध्यापन पद्धती उपचारात्मक अध्यापन यामध्ये काय असतं तर ही उपचारात्मक अध्यापन हे कुठून आलं किंवा कोणत्या क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रात आलं तर जसं निदान आणि उपचार तुम्हाला माहिती आहे दवाखान्यात निदान केलं जातं आणि त्याच्यावर उपचार केले जातात एखाद्या रोगावर या संज्ञा वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्रातून माहिती झाले असल्या तरी निदान व उपचार या संज्ञा शिक्षण क्षेत्रातही वापरल्या जातात ह्या उपचार पद्धती फक्त वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाते का नाही आहे तर शिक्षण क्षेत्रातही वापरली जाते त्याचप्रमाणे बघा विद्यार्थ्याच्या कमी संपादनामागील शैक्षणिक निदान आणि त्यावर योग्य शैक्षणिक उपयोजना करून त्याचे संपादन वाढवणे असे यात अभिप्रेत आहे उपयोजनात्मक अध्यापन पद्धतीमध्ये काय अपेक्षित आहे की जसं बघा एखादा विद्यार्थी काही का शिकण्यासाठी कमी पडत आहे तर तो का कमी पडत आहे याचं निदान करून त्या कमीपणाला दूर करून किंवा त्याची ती कमतरता दूर करून त्याला योग्य प्रवाहात आणण्यासाठी जो आपण पद्धती वापरतो त्याला म्हणतात उपचारात्मक अध्यापन पद्धती त्याचप्रमाणे एकाच प्रकारचे अध्यापन उपयुक्त ठरत नाही व त्यांना सर्व बरोबरच्या पातळीवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न उपचारात्मक अध्यापनातून करावे लागतात प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच पद्धतीने शिकवून किंवा एकच उपचार करून नाही जमत जस त्याच्या वेगवेगळ्या अशा अडचणी असतात अध्ययन करताना त्यांच्या त्या ते अडचणी लक्षात घेऊन त्याच्यावर उपचार करूनच त्या सॉल्व केल्या पाहिजेत त्यानंतर बघा उपचार अध्यापनाचे काही उद्दिष्ट आहेत तर ते कोणकोणती जसं पहिलं उद्दिष्ट आहे शाळेतील शालेय संपादनात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य देण्यासाठी अभ्यासक्रमा समायोजन करून अध्यापन कार्यनीती बदलणे हे एक उद्दिष्ट आहे त्यानंतर बघा विविध शालेय विषयातील मूलभूत ज्ञान दृढ करणे अध्ययन पद्धतीवर प्रभुत्व मिळवणे आणि आत्मविश्वास वाढवणे यासाठी विद्यार्थ्यांना उपचार अध्यापन पद्धतीची आवश्यकता आहे किंवा त्याचं उद्दिष्ट ते सांगता येईल त्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून बालकांची संप्रेषण कौशल्य सोय अध्ययन कौशल्य वाढवणे हे सुद्धा एक उद्दिष्ट सांगता येईल त्यानंतर बघा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व मूल्य विकसित करून भावी अभ्यासक्रमासाठी जीवन ध्येयासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हे एक उपचारात्मक अध्यापन पद्धतीचे उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल त्यानंतर बघा उपचार अध्यापना अध्यापनाची काही तत्वे आहेत ती कोणती कोणती आहेत तर पहिलं तत्व आहे अध्यापनाची पूर्वतयारी आता आपण अध्यापन करणार आहोत उपचारात्मक अध्यापन करणार आहोत पण त्याआधी आपल्याला काही तयारी करावी लागते तर काय करावं लागतं अध्यापनासाठी पूर्वतयारी करताना वर्गातील जे विविध वि विद्यार्थी आहेत त्यांच्या क्षमता काय आहेत किंवा त्यांच्या गरजा काय आहेत त्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच त्या अध्यापनाची पूर्वतयारी करावी लागते म्हणजे नेमकं काय का अडचण काय आहे हे समजून त्यानुसार उपचारात्मक अध्यापन तयार केलं पाहिजे तुम्ही म्हणताल एखाद्या विद्यार्थ्याला वाचनात प्रॉब्लेम येत असाल आणि तुम्ही त्याचं लिखाणाचा जर उपचार केला तर उपयोग होणार आहे का नाही आहे वाचनातील प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे याचं निदान करून त्या दृष्टीनं तुम्ही जर ते उपचारात्मक अध्यापन केलं तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला जास्त होईल त्यासाठी तुम्हाला अध्यापनाची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे पूर्वतयारीमध्ये तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्याची क्षमता काय किंवा गरज काय अडचण काय हे शोधण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर बघा विविध कृतींची योजना जसं विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य भिन्न असल्यामुळे त्यांचे अवधान टुकून राहावे संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी केवळ तोंडी न शिकवता कापणे चिकटणे रंगवणे कागद रेखाटणे अशा विविध कृतीचा विचार करावा सतत कृतीयुक्त सहभाग साधावा फक्त शिक्षक शिकवत आहे विद्यार्थी ऐकत आहे असं नकोय हे विद्यार्थ्यांना जर एखाद्या वेळेस कंटाळा आला तर त्यांना काय एखादं म्हणजे कृतियुक्त सभा घ्यायचा त्यांचा काय करायचा कृतीयुक्त सभा घ्यायचा एखादं चित्र काढायला सांगणं किंवा रंगवणं किंवा कागद कट करून ते चिकट होणं हे कामं त्यांना दिली तर त्यांचा काय होतो सतत कृतीयुक्त सभा अध्यापनात किंवा अध्ययनात घेतला जातो त्यानंतर बघा अर्थपूर्ण अध्ययन अनुभूतीची योजना त्यात काय आहे प्रत्यक्ष भेटी मुलाखती सर्वेक्षण एखाद्या प्रसंगाच्या आधारे समस्या निराकरण अभिरूपता व्यक्तिगत अनुभवांशी आशय जोडण्यासाठी चर्चा अशा अनुभूतीची योजना करावी प्रत्येक वेळेस नुसतं बोलून उपयोग नाही त्यांना प्रत्यक्ष भेटी म्हणजे एखाद्या तुम्ही जेवढं तोंडाने समजून सांगता त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष जर भेट दिली त्या गोष्टीला किंवा त्या वस्तूला वास्तूला तर ते मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं त्यासाठी तुम्ही भेटी मुलाखती सर्वेक्षण अशा गोष्टीचा उपयोग करून त्यांना अर्थपूर्ण अध्ययन अनुभूतीची योजना करून तुम्ही त्यांना तो अनुभव देऊ शकता त्यानंतर बघा दृक्षाव्य साहित्य व तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थी गरजेनुरूप भिन्न भिन्न प्रकारचे दृक्षाव्य साहित्य आवश्यक आहे जसं काय चित्र पुस्तके उठावांची चित्र ब्रेल साहित्य प्रतिकृती तसेच संगणकावरील स्लाइड व्हिडिओ अशा दृक्षाव्य साधनांचा वापर करून आपण विद्यार्थ्याला एखादी संकल्पना क्लिअर करू शकतो त्यानंतर सुस्पष्ट सूचना विद्यार्थ्याच्या विविध प्रकारच्या अध्ययन अडचणी असल्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील कोणत्याही सूचना कमी शब्दात सोप्या वाक्यात व सु सुस्पष्टपणे द्याव्यात एखाद्या कार्यकर्त्यांनी प्रथम ते कार्य कशा प्रकारे करायच्या त्याच्या सूचना सोप्या शब्दात विद्यार्थ्याला समजतील अशा भाषेत किंवा शब्दात त्या विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजे त्यानंतर बघा मुख्य मुद्द्यांचे संकलन केलं पाहिजे अध्यापनातील जे प्रमुख मुद्दे आहेत आणि नवीन संकल्पना फलकावर नोंदवल्यामुळे दृक स्मृतीस जाण्यास मदत होते जसं की बघा एखादं जर वाक्य आहे ते जर आपण फळ्यावर लिहिलं तर विद्यार्थी ऐकतो पण आणि पाहतो पण त्यामुळे ती ती जी गोष्ट आहे किंवा ते वाक्य त्याचं ते लक्षात राहतं कारण ध्रुक आणि श्रावे ह्या दोन्ही घटना घडल्यामुळे त्यांचं ते स्मृतीत चांगल्या प्रकारे लक्षात राहतं अभिरुची व वा प्रेरणा वाढवण्याचे प्रयत्न जसं की बघा एखादा विद्यार्थी कार्य कर केलं त्यांनी जर छान मार्क मिळवले किंवा मा एखादं कार्य सांगितल्यावर त्यांनी ते योग्य प्रकारे केलं तर त्या तुम्ही त्याच्या कार्याला किंवा त्याच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी त्याची पाठ थोपटणे हसून प्रतिसाद शाब्दिक स्तुती हसरा चेहरा छान स्टिकर देणे अशा अशा गोष्टींचा वापर करून तुम्ही त्या व्यक्तीचा काय करू शकतो त्या व्यक्तीचं प्रेरणा किंवा त्या व्यक्तीची जे कार्यकर्ता आहे त्याची कार्य करण्यासाठी जी लागणारी प्रेरणा आहे ती तुम्ही त्यांना देऊ शकता त्यानंतर बघा प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपादनाबाबत असता दैनंदिन अध्यापन करत असताना सर्वत्र लक्ष देऊन कोणाला अडचण जाणवते आहे याचे निरीक्षण व प्राथमिक निदान करावेत चिकित्सात्मक प्रश्न विचारून ध्यान अडचणी व चुकीच्या समजुती जाणून घ्याव्यात त्वरित याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत जेव्हा शिक्षक शिकवत असतात अध्यापन करत असतात त्यावेळेस अधिन अधूनमधून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत कारण ते विद्यार्थ्यांचं लक्ष आहे का त्यांची संकल्पना क्लिअर झालेली आहे का त्यांना ते संकल्पना क्लिअर करताना काही अडचणी आल्या आहेत का हे समजून घेण्यासाठी शिक्षकाने अधूनमधून त्यांना प्रश्न विचारले पाहिजे किंवा त्यांचं ध्यान आपल्याकडे आहे का हे बघितलं गेलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं तर विद्यार्थ्याचं चिकित्सात्मक प्रश्न विचारून त्यांची ध्यानशक्ती किंवा त्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचं त्यानंतर बघा उपचार अध्यापनासाठी अभ्यासक्रम समायोजन आता उपचार अध्यापनासाठी कुठला अभ्यासक्रम वापरला गेला पाहिजे याविषयी माहिती आहे जसं काही विद्यार्थ्याबाबत अभ्यासक्रमातील काही क्लिष्ट मूर्त भाग म्हणजे एक अवघड वाग्णावा, वाग्णावा भाग वगळावा का वगळावा लागतो अशावेळी या विद्यार्थ्यांनी इतर संकल्पना सादर करण्याचा सराव वैयक्तिकरित्या करण्यासाठी अध्ययन साहित्य पुरवून स्वतंत्र बसवता येते एखाद्या विद्यार्थ्याला एखादा अवकड भाग समजण्यास वेळ जात असेल तर त्याला अशा वेगळ्या पद्धतीने शिकून किंवा त्याला बाजूला वैयक्तिकरित्या घेऊन तो भाग त्याला समजावून सांगितला पाहिजे किंवा तो वगळूही शकतो पण त्याच्या संलग्नित सोपा असणारा भाग तुम्ही त्याला वैयक्तिकरित्या शिकवता शिकू शकतात त्यानंतर बघा अभ्यासक्रमाचा गाबाभूत भाग सर्वांनी शिकावा परंतु काही भाग क्षमता व आवडीनुसार पूर्णपणे शिकण्याची योजना करता येते गाभाभूत जे घटक आहेत किंवा आहे गाबाभूत घटकामध्ये सांगितलेले जे भाग आहेत त्यांना ते सगळे भाग विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजेत पण त्यांना आवडणारे पण काही भाग थे? ते त्या योजनेमध्ये घेऊन त्यांना शिकवले गेले पाहिजे त्यानंतर बघा अधिक प्रज्ञान व सर्जनशील बालकांना प्रगत अभ्यासक्रम विचार प्रवर्तक प्रश्न जादा वाचन उपयोजनात्मक स्वाध्यायाची योजना करणे उपयुक्त ठरते त्यानंतर अभ्यासक्रमाचा अभ्यास करून विविध विषयातील सुसंग संबंधित घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो त्यामुळे विविध विषय शिक्षकाने एकत्र नियोजन करणे उपयुक्त ठरते त्यासाठी शिक्षकांनी एकत्र येऊन हे कार्य केलं पाहिजे त्यानंतरचा बघा दुसरा आहे अनुदेशन पद्धती दुसरी आहे ती म्हणजे सांघिक अध्यापन त्यालाच आपण सह अध्यापन असही म्हणतो नावावरूनच तुमच्या ते लक्षात येतं तर त्याचा अर्थ काय बघा दोन अथवा अधिक शिक्षकांनी परस्पर सहकार्याने वर्गात शिकवणे दोन किंवा शिक्षक अधिक शिक्षक एकत्र येऊन काय करतात एकमेकांच्या सहकार्याने वर्गात शिकवतात व अधिक विद्यार्थ्यांना शिकण्यास सहाय्य देणे असा सांघिक अध्यापनाचा अर्थ आहे ही सांघिक अध्यापनाची संकल्पना क प्रथम कुठे वापरण्यात आली तर बघा एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हार्वर्ड विद्यापीठ प्रथमतही सांघिक अध्यापनाची विचार मांडला गेला लक्षात असू द्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हार्वर्ड विद्यापीठ याचा बघा दोन अथवा अधिक शिक्षक एकत्र सहकार्याने कार्य करतात या पद्धतीमध्ये काय करतात दोन अथवा अधिक शिक्षक एकत्र येऊन परस्पर मदतीने ते शिकवतात त्यानंतर या शिक्षकाजवळ परस्परपूरक अध्यापन कौशल्य असतात जसं की बघा एखाद्या शिक्षकाला अंध मुलांना कसं शिकवायचं याचं जर ट्रेनिंग दिलेलं असेल किंवा प्रशिक्षण दिलेलं असेल तर तो शिक्षक छान प्रकारे अंध मुलांना शिकवू शकतो एखाद्याला मुकबधीर मुलांना शिकवण्याचं दिलेलं असेल तर तोही सांश शिकवू शकतो या दोघ एकमेकाच्या सहकार्याने त्या समावेशित शाळेत असणारे विविध अपंग विद्यार्थ्यांना ते शिकवू शकतात त्यानंतर विद्यार्थी गटासाठी हे शिक्षक सहकार्य व सहयोगाने अध्यापन योजना व कार्यवाही करतात सहकार्याने सहयोगाने लक्षा वा वा हे लक्षात ठेवा वेळापत्रकाचे व कार्यवाहीचे नियोजन लवचिक ठेवले जाते म्हणजे बघा वेळापत्रक हे तुम्हाला पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणजे त्यांची कार्यवाही कसं लवचिक कस असते कारण हे जे मुलं आहे ते जस्तेची क्षमता वेगळी आहे त्या क्षमतेनुसार त्यांना शिकवावं लागतं त्यामुळे वेळापत्राची किंवा कार्यवाहीचे नियोजन लवचिक ठेवलं जातं विविध घटक कार्याची तंत्रे वापरून अध्यापन उद्दिष्ट साध्य केले जाते त्यानंतर बघा सांघिक अध्यापनाचे नियोजन कशाप्रकारे केले जाते जसं सांघिक अध्यापनाची मानसिक तयारी सांघिक अध्यापन करताना प्रथम काय करावं शिक्षकांनी आपली मानसिक तयारी करून घ्यावी कशाच्या बाबतीत नेहमीच्या अध्यापनात तुम्हाला माहीत आहे एकच शिक्षक स्वतंत्रपदेपणे अध्यापनाचे नियोजन कार्यवाही करतो त्यामुळे त्याला आपल्या विचारानुसार अध्यापन तंत्रे कृतीचे आक्रमण किंवा अध्यापन साहित्य याबद्दल निर्णय घेणे शक्य असते मात्र सांघिक अध्यापन करताना आपल्याबरोबर अन्य विशेष प्रशिक्षण घेतलेले व भिन्न तज्ञता असणारे शिक्षक सहभागी होणार याबद्दल एक दडपण असू शकते त्यामुळे सांघिक अध्यापनात अन्य व्यक्तींना नियोजन कार्यवाही नोंदी यात सहभागी करण्याची मानसिक तयारी असावी किंवा हवी बघा एखादा शिक्षक वर्गात शिकवताना तो काय करतो त्याचंच नियोजन असतं कुठला अध्यापन करायचं कोणत्या पद्धतीनं अध्यापन करायचं मुद्दे कोणते घ्यायचा आशय कोणता घ्यायचा किंवा कुठले शैक्षणिक साहित्य वापरायचं हे एकटं नियोजन करत असतो पण ह्या सांघिक अध्यापनात काय असतं एक किंवा का अधिक शिक्षक एकत्र मिळून का सहकार्याने कार्य करत असतात त्यामुळं त्यांचा सहभाग घेऊन आपण आपल्या पाठाचं कशाप्रकारे नियोजन कर करू शकतो याची मानसिक तयारी शिक्षकांनी करून घेतली पाहिजे त्यानंतर बघा सांघिक अध्यापनासाठी सहकारी शिक्षकांची निवड जेव्हा सांघिक अध्यापन करणार असता शिकवण्याचा विषय वर्गातील विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या क्षमतांचा प्रकार यानुसार सहकारी शिक्षकांशी चर्चेने आठवड्यातील संघाची निवड करावी करावी लागते सहकारी शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण क्षेत्र विषयातील तज्ज्ञ व अध्यापन तंत्रवरील प्रभुत्व यानुसार ही निवड करावी लागते जेव्हा तुम्ही सहकार्याने शिकवत असता त्यावेळेस नेमकं तुमच्या वर्गातील विद्यार्थी कोणते आहेत किंवा कोणत्या प्रॉब्लेमने ते झकडलेले आहेत त्याचा विचार करून त्या त्याचं प्रशिक्षण भेटलेले जे शिक्षक आहे त्याचा त्यांना निवडून आणि त्यानुसार त्यांच्या सहकार्यांनी तुम्ही ते, 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 ते शिकू शकता त्यानंतर बघा सांघिक अध्यापन व्यवस्थापनाचे नियोजन सांघिक अध्यापनात सर्व शिक्षकांना अगदी समान सहभाग असणे अपेक्षित नाही तर आवश्यकतेनुसार ही अन्य शिक्षकाच्या सहकार्याचे नियोजन करता येते सांघिक अध्यापनात म्हणजे काय दोघाला समान असं वेळ दिला पाहिजे किंवा समानच शिकवलं पाहिजे असं नाही जेवढी गरज पडली विद्यार्थी वर्गात किती आहेत कोणत्या कोणत्या अपंगांनी किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीचे विशेष विद्यार्थी आहेत याचा विचार करून ते यांना कुठल्या शिक्षकांची गरज आहे त्यानुसार त्या शिक्षकाला वेळ दिला जातो आणि त्यांच्या अध्यापनाचं व्यवस्थापन केलं जातं त्यानंतर बघा नियोजन करताना जेव्हा तुम्ही सांघिक अध्यापन करता हो त्यावेळेस करता, नियोजन करताना शिक्षक एकत्र बसून कुठल्या मुद्द्यांचा विचार त्या शिक्षकाने केला पाहिजे कारण त्या दो एक दोघांना एकमेकाच्या सहकार्याने अध्यापन करायचं असतं त्यामुळं त्या दो दोघांनी एकत्र बसून नियोजन केलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे तर जसं अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे व विद्यार्थी वर्तन बदलायची अपेक्षा अध्यापन करताना आपल्याला नेमकी कोणती उद्दिष्ट डोळ्यासमोर शि ठेवून आपल्याला अध्यापन करायचं आहे याचा विचार त्या दोघा शिक्षकांनी केला पाहिजे त्याचप्रमाणे आपण ज्या वर्गाला शिकवणार आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांचं वर्तन कसं आहे त्यांच्या वर्तनात आपल्याला काय बदल करायचा आहे किंवा त्यांच्या वर्तनाबदलाची काय आपले आपली अपेक्षा आहे याचा विचार करून आपल्याला ते सांघिक अध्यापनाचं किंवा त्या मुद्द्याचा विचार करायचा आहे त्याचप्रमाणे आशियाची निवड त्यातील सर्वांना आशयाची स्वारी तर काय आशयाची निवड त्यातील सर्वांना आवश्यक भाग व काही प्रज्ञावान विद्यार्थ्यांना द्यावायचे विशेष मार्गदर्शन आपल्याला नेमका त्या विद्यार्थ्यांना कोणता आशय शिकवायचा आहे त्याचाही विचार या दोघा शिक्षकांनी बसून केला पाहिजे त्याचप्रमाणे आशयाचे सुलभीकरण एखादा आशय तुम्हाला शिकवताना त्याची सुलभता लक्षात घेऊन ते शिकवायचे आहे किंवा त्याशी अशी संलग्निक उदाहरणे देऊन तुम्हाला तो पाठ शिकवायचा आहे त्याचाही विचार तुम्हाला या दोघा शिक्षकांना केला गेला पाहिजे आशय संप्रेषित करण्यासाठी घ्यायच्या कृतीचा क्रम व त्यासाठी आवश्यक अध्ययन अध्यापन साहित्य त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही अध्यापन करणार आहेत त्या विद्यार्थ्याला तर त्या अध्यापन करताना तुम्ही कोणत्या शैक्षणिक साहित्यांचा किंवा अध्ययन अध्यापन साहित्याचा वापर करून त्यांना तुम्ही तो आशय शिकवणार आहेत आणि तो आशय शिकवताना कोणी कोणता भाग शिकवायचा आणि कशा पद्धतीने शिकवायचा सह सह, सह सहकार्याने शिकवायचा आहे तेव्हा तुम्ही सहकारी वृत्ती दाखवूनच तो भाग कशा प्रकारे शिकवला गेला पाहिजे हे सगळं नियोजन तुम्ही एकत्र बसून करायचं आहे अशा प्रकारे आपण शालेय स्तरावरील समावेशक अनुदेशन पद्धती कोणत्या आहेत त्यातल्या दोन पद्धती पाहिल्या उपचारात्मक अध्यापन आणि सांघिक अध्यापन त्याला आपण सह अध्यापन असंही म्हणतो या दोन अध्यापन पद्धतीचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये केल्या राहिलेल्या ज्या दोन आहेत जसं मित्र वर्तुळ आणि समिश्र या दोन्हीचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि तुम्हाला माझं नोटिफिकेशन पोहोचल्यामुळे पुढचा पाठ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद